नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे बघा, विजेच्या कडकडासह सर्वदूर पावसाची शक्यता। हवामान खात्याने दिला मोठा इशारा। गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे। विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। पुढील 5 ते 6 दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वारे विजेच्या सह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने पुन्हा एकदा वर्तवला आहे। राज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता, मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे। तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्रकार वाऱ्याच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत चालले आहे। ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे, त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने जोर धरला आहे। तर सध्या राज्यातील काही भागात सकाळपासूनच ऊन पडत आहे, त्यामुळे उकाड्यातही वाढ होत आहे। आता असून कमाल तापमानात वाढ होत आहे, त्यातच मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा तयार होत आहे। तर सकाळी काहीसे धुके पडत असल्याची स्थिती आहे। सोलापूर येथे 34.7 अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली। पुण्यात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत 1.3 अंश चांगलीच सेल्सिअसने वाढ झाली। पुण्यात 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, तर महाबळेश्वर येथे 16.0 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले। आता बघा, या जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज। तर मित्रांनो, आपण ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर बघा मित्रांनो, विजेच्या कडकडासह सर्वदूर पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल आहे। तर पुढील 5 ते 6 दिवस वादळी वारे आणि विजेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज दिला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।